जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे भारतीय सैनिकाच्या बसवर गुरुवारी पाकिस्तानी दहशतवादीने हल्ला केला. या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या 44 जवान मृत्युमुखी पडले. याच गोष्टीचा निषेध करत द्वारका सर्कल हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीनं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याबाबत बोलताना हिंदू एकता समितीचे रामसिंग बावरी तसेच आदी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचं त्या ठिकाणी अत्यंत क्रूर अशा हमल्यात, ज्याला प्राणघातक हमला म्हणू, आत्मघातकी हमला, त्या हमल्यामध्ये पुलवामा या ठिकाणी काल त्यांच्यावर जी वेळ आली, त्या अतिरेकी जैसे मोहम्मद या संघटनेमुळं, जैसे मोहम्मद ही संघटना पाकिस्तानमध्ये बसणारा सरगणा मसूद अझर याची आहे. यापूर्वी सरकारने नुसती मागणी केली की त्याचं प्रत्यार्पण आमच्याकडे करावं, परंतु प्रत्यार्पण झालं नाही. मी तर असं म्हणेन की त्या देशातला जो लादेननंतरचा सर्वात खतरनाक पाकिस्तानी हा इस्लामी राष्ट्राचा उपभोक्ता असा हा माणूस, तो ज्या बहालपूर भागात राहतो, आमची अग्नी पृथ्वी हे मिसाईल पूजा करू नका. सरकारला आमचं म्हणणं आहे, एखादा मिसाईल सोडा, ते 100 किलोमीटरचा जो एरिया आहे तो एका वेळी ब्लास्ट करतो, असा मिसाईल पृथ्वी सोडून द्या आणि ह्या पाकिस्तानी धारजिन्या लोकांना कायमचं नष्ट करा. ही मागणी या ठिकाणी या करा. शहीदांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली सरकारला द्यायची असेल तर खून का बदला खून पाहिजे. आमचे 42 लोक जर गेले असतील तर 4200 लोक मारले गेले पाहिजे. त्याचवेळी ह्या खूनचा बदला जाईल तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी ह्या रस्त्यावर उतरेल आणि त्या सीमेवर सुद्धा जायला कमी करणार नाही. या ठिकाणी मी सांगतो, कारण प्रत्येकाच्या मनात एकच खदखद आहे. आज संपूर्ण देशात अनेक शहरं बंद आहेत. आपल्या जिल्ह्यात पिंचूर, या ठिकाणी निपाड, अनेक भागातून मी आत्ता येतो आहे, कोळपेवाडी, त्या सर्व भागात बंद लोकांनी स्वयंस्फूर्तीने पाळलेलं आहे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत कोणीही पाहू नये. आणि पाकिस्तान जे कृत्य करतं आहे ते कृत्य अत्यंत वाईट कृत्य आहे. त्यातल्या त्यात आपल्या ह्या देशातला ओएसी MIMचा अध्यक्ष आणि काश्मीरमधील माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला या दोन हरामखोर निचारांना सरकारने त्वरित रासुकाखाली अटक करावी. यांनी चिथवणी दिल्यामुळं, यांनी सांगितलं जिहादी व्हा, मुसलमानांना इस्लामी लोकांना या ठिकाणी दुसरं राष्ट्र नाही. आणि आता या राष्ट्रात आपण जिहादी जर झालो तरच तुम्ही मुसलमानांचं संरक्षण कराल. आपल्याला इथं जातीवाद करायचा नाही. या हिंदुस्थानात राहणारा हिंदू असल, मुसलमान असल, शीख असल, तो सर्व राष्ट्रभक्त असला पाहिजे आणि ह्या देशासाठी त्याने लढलं पाहिजे. कारण एक जवान तयार करायला किती वेळ जातो, किती पैसा खर्च सरकारचा होतो, याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणून जाता जाता एवढं म्हणेल, ज्या हुए शहीद जहाँ हुए शहीद वो कश्मीर हमारा है, जहाँ से हमने भगत गवाया वो पंजाब हमारा है, कहीं नहीं जागीर किसी की, प्राणों से भी प्यारा हिंदुस्तान हमारा है, भारत माता की. या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून तसेच या दहशतवाद्यांच्या पोस्टरला चप्पलनेही मारण्यात आले.
बघते अरे बापरे थोडस त्याच्यावर टाकता असं भारत माता की भारत माता की अमर रे अमर रे अमर रे अमर रे मुर्दाबाद मुर्दाबाद अशा विविध गोष्टींचा मार देऊन तसेच या पोस्टरचा निषेध करून या दहशतवाद्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी रामसिंग बावरी कैलास यंदे श्याम पवार शिवसेना प्रमोद नातेकर भाजपा विजय मोहिते नितीन खैनार प्रसाद बावरी अनिल जाधव किरणसिंग पवार किशोर बागमार अशोक गांगुडे सागर देसले राजेश तेलंग दशरथ माऊलीकर विजय पवार अतुल रणसिंगे पवन जाधव मनोज मराठे राजेंद्र नेरकर सुनील साळवे बब्बू शेख स्वप्नी लिंगळे आकाश गांधले डॉक्टर बबलू उमेश पाटील मोहन खाडे योगेश एकमोडे आदी उपस्थित होते. करण सिंग पवार दक्ष पोलीस न्यूज नाशिक.